TennisCricket.in, and India's first tennis ball cricket website. मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि फायनलमध्ये कुठला संघ प्रवेश करेल. तर भूषण येतोय गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू आकाशसाठी ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. इथे चांगलं शतरक्षण होतंय, एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा देखील मात्र आत्ता प्रयत्न होतोय. दोन धाव, तिसरी धाव देखील इथं मात्र पूर्ण होईल की नाही, मात्र दोनच धावर समाधान मानतोय फलंदाज. नंतर स्वप्नील यांनी नऊ धाव पटकावल्यावर लखन जाधव दमखम दाखवतोय, अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. आकाशला पाहूया आपण, येथे नक्कीच आश्चर्यभूत नजरेने पंचांकडे पाहत होता. त्याला असं वाटलं की आउट साईड ऑफ स्टंप हा चेंडू निघून जाईल. मोबदल्यात पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन ऑन साईड ला पुल सक्सेसफुल होईल का, मात्र चेंडू सिमरिसीच्या अलीकडेच इथे थांबतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग च्या मध्ये. आणि अशा प्रकारे आकाशी खेळी संपुष्टात. चार षटक फेकण्यासाठी तर लखन जाधव आहे स्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील संघाचा कर्णधार आहे. आता मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. येथे फक्त एक सिंगल मिळेल बॅट्समन लखन जाधव येईल आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर. चेंडू शिल्लक असताना भूषण गोलंदाजी मार्कवर, आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू कॉन्ग कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होईल. खराब शतरक्षण इथे करण पाटील यांच्याकडनं आणि दोन धाव मिळतील या चेंडूवर फलंदाज योगेश याला. योगेश शब्दाची करतोय, मात्र शेवटचा अजून एक चेंडू शिल्लक येत, एक संधी आहे रोशन रॉयल या टीमला. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा व्यक्त केला होता, मात्र कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज पाहत आणि शेवटचा स्लॉगिंग ओव्हर.